उरळी कांचन जिल्हा पुणे येथील बायफचं हे एक रिसर्च सेंटर आहे. इथं कृषीच्या आणि कृषीला लागणारे पूरक उद्योग याच्याविषयी इथं संशोधन चालतं. विशेषतः इथं लाईव्ह स्टॉक म्हणजे पशुधनाविषयी फार मोठं काम या बायफचं आहे. आणि आपण जिथे उभा आहात आपल्या माझ्या पाठीमागं तुम्हाला हे निवडुंग दिसत आहे, तर या निवडुंगाचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी पौष्टिक खाद्यासाठी कसा होऊ शकतो यासाठी आपल्याला आज जी माहिती घ्यायची. तर याचा वापर पौष्टिक खाद्यासाठी होऊ शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही. बरोबर, तर हे कोणत्या प्रकारचे निवडुंग आहेत आणि ह्याचा उपयोग कसा करायचा? नमस्कार, माझं नाव कुणाल पुंडे, मी मध्यवर्ती संशोधन केंद्र उरळी कांचन इथं वरिष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून सध्या प्रामुख्यानं काट्याचं निवडुंग आपल्याला माहिती आहे. आपले पूर्वज किंवा आपले आजोबा वगैरे जी मागची पिढी होती 2-3 पिढ्या त्यांनी निवडुंगाची फळं खात. आपण जे आजूबाजूला माझ्या जे बघताय ते काटेविरहित निवडुंग आहे. ह्याला काटे नाहीये. जर तुम्ही बघितले तर आपण सहजासहजी ह्या पानांवरती बोट फिरू शकतो, जे तुम्ही नॉर्मल निवडुंगाला फिरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काय, निवडुंगाची जो महत्वाचा गुणधर्म आहे की ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते 85-90% असतं. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये खनिजांचं प्रमाण जे आहे ते इतर वनस्पतींच्या तुलनेत जास्त आहे. त्याच्यामुळं जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे तर अशा भागामध्ये हिरव्या चाराची कमतरता बऱ्याचदा आपल्याला आढळून येते. आणि हिरव्या चाराच्या कमतरतेमुळे काय होतं की आपल्या जनावरांना जर हिरवा चारा दिला नाही तर दुधात घट येते. आणि काही भागांमध्ये असं दिसून येतं की फेब्रुवारी महिन्यानंतर ते पाऊस पडेपर्यंत साधारण हिरवा चारा नाहीये किंवा जनावरांना काही खायला नाही म्हणून जनावर विकली जातात. तर अशा परिस्थितीमध्ये हिरव्या चाऱ्याला काही पर्याय देता येईल का किंवा काही सबस्टिट्यूट देता येईल का? तर त्याच्यासाठी आपण हे काटेविरहित निवडुंगाचा जो प्रयोग आहे तो आपण या ठिकाणी इथं मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफमध्ये केला आहे. साधारण 2015 आपण ह्या संशोधनाला सुरुवात केली. IGFRI झांसी हे जे केंद्र आहे तर तिथून आपण हे बिनकाट्याच्या निवडुंगाचे काही ॲक्सेशन किंवा काही जाती प्रजाती ज्याला आपण म्हणतो ते आपण 3-4 प्रजाती आपण इथं आणल्या. पलीकडच्या बाजूला त्याचं मदर प्लांटेशन आहे आणि त्याच्यावरती आपण या ठिकाणी संशोधन चालू केलं. आपलं पहिला ऑब्जेक्टिव्ह किंवा पहिला अजेंडा जो होता त्याचं प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे उत्पादन तंत्रज्ञान या ठिकाणी स्टँडर्डाईज करणं आणि नर्सरी टेक्निक स्टँडर्डाईज करणं. तर ह्या दोन गोष्टी आम्ही 2015-17 या काळामध्ये केलं. याच्यामध्ये उत्पादन तंत्रज्ञानामध्ये काय आहे की आपण एका एकरामध्ये किंवा एका हेक्टरमध्ये किती प्लांट पॉप्युलेशन असलं पाहिजे, त्याच्यातून किती फ्रेश बायोमास मिळेल हे एक उत्पादन तंत्रज्ञान आपण विकसित केलं. त्याच्यानंतर नर्सरी टेक्निकमध्ये जेव्हा आपल्याकडं कमी प्रमाणात प्लांटिंग मटेरियल असेल, आता काटेविरहित निवडुंगाचा विचार केला तर संपूर्ण भारताची स्थिती बघितली तर काटेविरहित निवडुंगाचं प्लांटिंग मटेरियलचं खूप शॉर्टेज आहे. इव्हन शासकीय किंवा इतर संस्थेच्या प्रक्षेत्रावर जरी आपण बघितलं तर आपल्याला हे खूप दुर्मिळ बघायला मिळतं. तर अशा अवस्थेमध्ये जर शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं असेल तर ते पोहोचवत असताना आपल्याला ह्याचं प्लांटिंग मटेरियल जास्त लागेल. तर ह्याची मेन जी पद्धत आहे प्रोपोगेशनची किंवा लागवडीची, तर हे जे पान तुम्हाला दिसतंय पूर्ण, तर हे पान आपण ह्या झाडापासून कट करतो, ते सावलीमध्ये सुकवून एक आठवडाभर ते सावलीमध्ये सुकवून आपण मग ह्याची लागवड जमिनीमध्ये करतो. सुकवा साधारण तुम्ही एक 8-10 दिवस सावलीमध्ये सुकवायचं. 8-10 दिवस हो, कारण आपण जेव्हा इथून हे कट करतो पान तेव्हा ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की 85-90% पाण्याचं प्रमाण असतं. इथून जेव्हा आपण कट करतो तेव्हा हा भाग पूर्ण ओलसर असतो. हा डायरेक्ट जर मातीत गेला तर मातीत असणारे जे काही बुरशी आहेत तर त्या बुरशीची लागण ह्याला होती आणि हे पान पूर्ण सडण्याची शक्यता असते. त्यामुळे तो हा जो भाग आहे हा कोरडा होण्यासाठी आणि मातीत गेल्यानंतर तो चांगला रुजण्यासाठी आणि त्याला चांगली मुळं फुटण्यासाठी आपल्याला ते क्युरिंग प्रोसेस त्याला म्हणतात. एक पान एका ठिकाणी लावायचं. पण जसं मी म्हटलं की नर्सरी टेक्निक जी आम्ही विकसित केली आहे किंवा स्टँडर्डाईज केली ती कशासाठी की जर पान आपल्याकडे एक कमी आहे आणि आपल्याला लागवड जास्ती करायची तर नर्सरी टेक्निकमध्ये आम्ही काय केलंय की ह्या एका पानापासून 2 तुकडे, 4 तुकडे, 6 तुकडे आणि 8 तुकड्यांपर्यंत ह्याचे तुकडे करून प्रत्येक तुकडा आपण ते प्रोपोगेट करू शकतो. वाळल्यानंतर तुकडे ते आपण क्युरिंग करायचं त्याचं आठवडाभर, त्याच्यानंतर त्याचे पीस करायचे. पीस केल्यानंतर पुन्हा 1-2 दिवस ठेवून मग आपण ते लावायचे. एका ठिकाणी एक काप लावलेला आहे म्हणजे साधारण एका पानाचे आपण साधारण 8 पिशव्या केलेल्या आहेत. म्हणजे एका पानापासून 8 रोपं तयार झाली. म्हणजे एका पानापासून जे तुम्ही एक झाड तयार करणार होते तर एका पानापासून आता 8 झाडं तयार होतील. आपण उस्मानाबादी शेळ्यांवरती ह्याची फिडिंग ट्रायल सुद्धा घेतली. ही ट्रायल ही जाणीवपूर्वक आपण शेतकऱ्यांच्या शेळी फार्मवर घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांचे रिझल्ट ही त्यांचे फीडबॅक मिळतील. तर आम्हाला असं दिसून आलं की ह्याच्यातून कुठलाही साईड इफेक्ट तर पहिली गोष्ट झाला नाही. तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसून आलं की प्रौढ ज्या शेळ्या आहेत तर त्या साधारण 1.5-3-4 किलोपर्यंत पर डे ही पानं खाऊ शकतात. इतर जनावरांना
जी मोठी जनावर आहेत, आपण दुभत्या गायींवरही ट्रायल घेतली तर जी दुभत्या गाय आहेत ते साधारण दिवसाला 8 किलोपर्यंत निवडुंगाची पानं खाऊ शकतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला आता रब्बी हंगामानंतर जेव्हा उन्हाळा चालू होतो त्यावेळेस हिरवा चारा नसतो, आपण जो सुका चारा असतो, गडबा असतो किंवा वाळलेलं गवत असतं ते जनावरांपुढे टाकतो. तर ते टाकल्यानंतर काय होतं की त्याच्यातून मॉइश्चर कंटेंट किंवा पाण्याचं प्रमाण जनावरांच्या शरीरात कमी जातं, पर्यायाने प्रथिनं किंवा खनिजही कमी जातात आणि मग ते जनावर दुधाला कमी येतं किंवा त्याची ओव्हरऑल वाढही कमी होते. ह्याने काय होतं, हे जे सबस्टिट्यूट आहे हिरव्या चाराचं हे सगळं भरून निघतं. म्हणजे साधारण आपण हिरव्या चाराचे साधारण 40% रिप्लेसमेंट जी आहे ही निवडुंगाच्या पानाची देऊ शकतो. 35-40% हिरव्या चारा. म्हणजे एखाद्या गाय जर दिवसाला साधारण वजनाच्या 10% जरी आपण जनावरांना चारा देतो असं म्हटलं, समजा 300 किलोची गाय असेल तर त्याला समजा 30 किलो चारा असेल, तर त्या 30 किलोच्या 40% आपण निवडुंगाची पानं जी आहेत ती आपण त्या जनावराला या ठिकाणी खायला घालू शकतो, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्या माध्यमातून काही खनिज जनावराच्या पोटात जातात. पाण्याचं प्रमाण जे ते पाण्याचं प्रमाण सुद्धा 5-10% पिण्याच्या पाण्याचं प्रमाण हे या निवडुंगाचे पानं खाल्ल्यामुळं कमी होतं. जसं उन्हाळ्यात आपण कलिंगड काकडी वगैरे खातो वॉटर कंटेंट असलेली, तर तशा आहारामधून जे आपल्याला पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात जातं तर तशा पाण्याचं प्रमाण हे खनिजांच्या या पाण्याचं आणि खनिजांचं ह्या निवड काटेवरील निवडुंगाच्याद्वारे आपल्याला जनावरांना देणं. जनावर जे आहे ते ह्या झाडाचं पान डायरेक्ट खात नाही किंवा ते खाऊ शकत नाही. आपल्याला हे पान तोडून त्याचे तुकडे करून मग जनावरांना दिले तर ते जनावर खातं, त्याच्यामुळे डायरेक्ट खाता येत नाही. म्हणून तर हे कारण त्याला ते डायरेक्ट तोडणं किंवा एकदम एवढं तोडता येणं शक्य होत नाही. त्याच्यामुळं हे जे आहेत ह्याचे आपल्याला 6-8 तुकडे एका पानाचे करून मग ते सुक्या किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये मिक्स करून मग ते तुकडे करावं लागतं. कारण काय होईल, ते घशात अडकेल किंवा इतर काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण ते तुकडे करून या ठिकाणी. हो, जनावर आपण इथे ट्रायल घेतलेले आहेत, आवडीने खातात. फक्त काय की आपल्या भागातल्या जनावरांना हे वनस्पती नवीन आहे. जसं आपल्याला एखाद्या नवीन भागात गेल्यावर तिथला पदार्थ खायला थोडेसे अवघड होतं, तसं जनावरांना थोडं एक साधारण 8-10 दिवस लागतात त्याची चव लागायला. किंवा जाती वगैरे आहेत ह्याच्यामध्ये? ऍक्च्युली भरपूर प्रकारच्या जाती आहेत, पण ज्या काटेविरहित निवडुंगामध्ये जातींचा जर आपण विचार केला तर जसं आता आपण इथं बघितलं की वेगवेगळ्या प्रजातींची नावं इथे दिलेली आहेत, पण ह्याच्यामध्ये काही नंबर्स आहेत. तर आपण इथं बायफमध्ये 100+ वेगवेगळ्या ऍक्सेशन ज्याला आपण म्हणतो ते ऍक्सेशन आपण गोळा केले, त्याच्यामध्ये 70+ बिनकाट्याची आहेत. आणि त्याच्यावर आपण आता काम करतोय की कशा पद्धतीनं जास्त उत्पादन देणारे ऍक्सेशन कुठले आहेत किंवा ज्याच्यापासून बायोमास जास्त मिळेल, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी पर एकर पर हेक्टर प्रॉडक्टिव्हिटी कशा पद्धतीने जास्त मिळेल, तर ते आपण या ठिकाणी थोडंसं अजून हे करतोय संशोधन. लागवड किती अंतरावर करायची, याला खत लागतं का, पाण्याची गरज आहे का, बरोबर उत्पादन किती येतं, बरोबर उत्पादन कधी कोणत्या वर्षापासून सुरू होतं, ह्याची थोडी माहिती पाहिजे. बरोबर, आता हे जर झाड आपण बघितलं तर हे बहुवार्षिक झाड आहे, त्याचं आयुष्य 25-30 वर्षांपेक्षा जास्त आहे. ह्याची लागवड जर आपण करायची म्हटलं तर ह्याचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे, म्हणजे आपण ह्याच्या पानाद्वारे आपण ह्याची लागवड करू शकतो. लागवड करत असताना आपण काय मातृवृक्षापासून हे जे पान आहे हे कट करून, जसं मी आपल्याला आधी सांगितलं, एक आठवडाभर आपल्याला क्युरिंग करावं लागतं, त्याच्यानंतर साधारण 3x2 मीटरवर आपण ह्याची लागवड करू शकतो. 2x1 मीटरवरती आपण लागवड करू शकतो. 2x1 मीटरवर जर आपण ह्याची लागवड केली तर साधारण हेक्टरी 5000 झाडं आपल्याला बसतात. 2.5 एकरमध्ये. दुसरी गोष्ट, ह्या झाडाची पूर्ण वाढवण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. 1 वर्ष पूर्ण. आता हे साधारण आपलं 2017-18 प्लांटेशन आहे, म्हणजे साधारण 6-7 वर्षाचं लागवड ही आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही पिरियडिकल हार्वेस्टिंग करतो वेगवेगळ्या निरीक्षण नोंदवण्यासाठी. तर हे जे पान आहे ह्याची वाढ पूर्ण व्हायला 1 वर्षाचा कालावधी लागतो. लागताना आपल्याला काय करावं लागतं, जेव्हा 2x1 मीटर आपण लावतो तेव्हा ह्या पानाचा 1/3 भाग जो आहे तो आपल्याला जमिनीत घालावा लागतो. 1/3 तुकड्याचा. हा नाही, पानाचा, संपूर्ण पानाचा. पान जर लावायचं, जर पान लावायचं असेल तर. आणि जर आपल्याला नर्सरीची रोपं तयार केली तर ते डायरेक्ट पिशवीतून काढून ते डायरेक्ट ते रोप आपण डायरेक्ट जमिनीत लावू शकतो. तर जी सोपी पद्धत आहे, जी शेतकऱ्याच्या दृष्टीने सोयीची आहे, ती म्हणजे ही पानाद्वारे अभिवृद्धी. मटेरियल जास्त लागत असेल. मटेरियल जास्त लागतं, पण आम्ही पहिल्यांदा असं थोडस शेतकऱ्यांना हे करतो की तुम्ही थोडेसे 5-50 पानं न्या, ते तुम्ही लावा, ते त्याची व्यवस्थित वाढ काढा आणि त्याच्यानंतर त्याला जे पानं येतील ते प्लांटिंग मटेरियल म्हणून तुम्ही शेतकऱ्याला देतात. हो, शेतकऱ्याला काय कॉस्ट वगैरे काही? हो, साधारण आपल्याला 10 रुपये प्रतिपाणी दराने आपण ते शेतकऱ्यांना देतो. आणि जर तुम्हाला शेतकऱ्याला पाहिजे असेल
शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर त्यांनी मध्यवर्ती संशोधन केंद्र उरुळी कांचन इथे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. फोन नंबर फोन नंबर वगैरे आहे. डायरेक्ट तुम्ही बायपची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन वेबसाईटवर जाऊन तिथं संपर्क क्रमांक आहे तिथं जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून तुम्हाला ह्या पानांसाठी सगळी मिळेल. परत आहे तुम्ही दोन बाय एकवड लागवड केली तर पुढे त्याला जमीन पोती लागते पाणी लागतं का त्याला? जमीन आता जी आहे आता तुम्ही जर खाली जर जमिनीचं नीट निरीक्षण केलं तर अतिशय खडकाळ मुरमाड दगड असलेली आणि मातीचं प्रमाण अतिशय कमी असलेली जमीन तुम्हाला दिसेल. शेतकरी बांधवांना मला सांगायला अतिशय आनंद होतो की इतर पिकांना लागणारी जी जमीन आहे चांगली जमीन ती जमीन तुम्हाला ह्या पिकासाठी वापरायची गरज नाहीये. अतिशय हलकी आणि मुरमाड जी जमीन आहे जिथं दुसरं कुठलंही पीक येणं शक्य नाही अशा जमिनीमध्ये तुम्ही ह्याची लागवड करू शकता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याची लागवड करताना ह्याला कुठल्याही प्रकारचं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आढळत नाही. तिसरी गोष्ट ह्याला पाण्याचं प्रमाण अतिशय कमी लागतं म्हणजे तुम्ही एकदा लावलं तर लागवडीनंतर तुम्हाला आठवड्याभरानं ह्याला 1 लिटर पाणी घालायचं असतं आणि हे झाड 1 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत महिन्यातनं 10 दिवसाच्या अंतरानं 1-1 लिटर पाणी तुम्ही जरी ह्याला घातलं त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित मुळ्या फुटल्या पानं व्यवस्थित हे झाड सेटल झालं की फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा हे झाड येतं. पण जर तुम्हाला जास्त बायोमास पाहिजे असेल जास्त पानांचं उत्पादन हवं असेल वजन हवं असेल तर थोडंसं तुम्हाला पाण्याचं एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशनची सोय करावी लागते किंवा नायट्रोजनस फर्टिलायझर ज्याला आपण युरिया म्हणतो युरिया सारखी खतं जर दिली तर शेवटी झाड आहे ते झाडाचं म्हणजे बूस्ट होते ग्रोथ आणि तुम्हाला त्याचं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. आता फुल फ्लेज उत्पादन साधारणतः 1 एकर 1 हेक्टर किती येत असेल? हेक्टरी आता जर आपण विचार केला साधारण आता आपण 2 बाय 1 मीटरची लागवड आहे 5000 प्लांट आहे तर एका प्लांटला म्हणजे एका वनस्पतीला पहिल्या वर्षी साधारण 6 ते 8 किलो उत्पादन जे आहे पानांपासून मिळतं. म्हणजे साधारण एका पानाचं वजन हे 500 ग्रॅम पासून ते 1.5 ते 2 किलो पर्यंत असतं. ऍव्हरेज पानाचं वेट जे आहे हे आपण 700 ग्रॅम पर्यंत कन्सिडर करतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये साधारण 500 ते 700 ग्रॅम पर्यंत एका पानाचं वजन जे आहे ते एका पानाचं वजन तुम्हाला मिळू शकतं. एका झाडाचं जर 6-8 किलो जरी म्हटलं तरी 5000 झाडांपासून साधारण 40 टनापर्यंत जे उत्पादन आहे हेक्टरी ते हेक्टरी आपल्याला पहिल्या वर्षामध्ये मिळेल. सबसिक्वेंट इयरला नंतर काय होईल की ह्याचे ह्याला फुटवे जास्ती फुटत राहतात. एका वर्षात नंतर आपल्याला 2 कापण्या करता येतात. त्या 2 कापण्यातून मग आपल्याला उत्पन्न आहे ते उत्पादन वरचेवर वाढत जातं. पानांची संख्या वाढत जाते. जसं पहिल्या वर्षी 6 ते 8 पानं आली दुसऱ्या वर्षी 12 ते 15 पानं येतात तिसऱ्या वर्षी पुन्हा अजून 20-25 पानं येतात. असं पानांची संख्या आणि मग उत्पादन हे मग सबसिक्वेंट इयरमध्ये वाढत जातं.